नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहे रव्याचे विना भाजून विना पाकाचे लाडू. त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ. रवा, खोबरं किस, विलायची, पिठी साखर, तूप, दूध आणि काजू बदाम. सुरुवातीला मी एक मोठी वाटी रवा घेतला आहे आणि तो आपल्याला डब्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला झाकण लावून कुकरमध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे. त्यासाठी मी कुकर गॅसवर गरम करून घेतला आणि खाली पाणी टाकले. त्यावर हा डबा ठेवून आपल्याला त्याच्या 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आपल्या 7 ते 8 शिट्ट्या झालेले आहे आणि कुकरसुद्धा थंड झाला आहे. आता मी यातील डबा काढून घेत आहे. हे पहा, रवा छान असा वाफवलेला आहे. हा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हाताने तो मोकळा करायचा आहे. आता आपण त्या लाडूसाठी काजू आणि बदाम घेऊ. हे आपल्याला थोडेसे कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून त्यामध्ये परतून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिट मी हे काजू आणि बदामाचे तुकडे परतून घेत आहे. यामध्येच आपल्याला खोबरं किससुद्धा परतून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिट. आणि एक लहान वाटी मी खोबरं किस घेतले आहे. खोबरं किससुद्धा 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असे भाजायचे आहे. याचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही. 1 मोठी वाटी मी पिठी साखर घेतली आहे आणि एवढाच मी रवा घेतला होता. विलायची पूड घ्यायची आहे आपल्याला. आता आपल्याला या रवामध्ये खोबरं किस, काजू बदामचे काप आणि विलायची यामध्येच आपल्याला टाकायची आहे. पिठी साखर टाकायची आहे यामध्ये. छान असं आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. विलायची पुडही टाकली आहे. आता आपण ते हाताने छान असं मिक्स करून घेऊ. यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे. 4 चम्मच मी यामध्ये तूप टाकले आहे. हे मिक्स करून घेऊ आपण. आता यामध्ये आपण थोडं दूध घालून घेऊ. 1 कप मी दूध घेतले आहे. थोडं टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेऊ. जोपर्यंत आपले लाडू हाताने जुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे. आणखी 2 चम्मच मी तूप घातले आहे आणि हाताने हे छान असं मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घेऊ. हे पहा लाडू आपल्याला बांधता येतात. साधारणतः मला 1 कप दूध हे लागले आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे लाडू हाताने बांधून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण लाडू बांधून घेऊ. आपले हे लाडू अगदी कमी वेळेत आणि झटपट असे तयार होतात. याला पाकाची सुद्धा गरज नाही.
हे पहा आपला लाडू तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत। आपले लाडू हे तयार झाले आहेत। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे लाडू नक्कीच आवडतील, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।